मंत्री महोदयांना विनंती करते की आपण रवीनाजींचं इथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. माननीय मंत्री सुधीर मुनगंटीवारजी यांना विनंती करते की रवीनाजींचं स्वागत आपण पुष्पगुच्छ आणि योद्धेतील श्रीरामाच्या प्रतिमेने करणार आहोत. ड्यूटी शीट है ना तेरे पास, तो रिलीवर तो देना ही देना, सबके लिए रिलीवर है तो मेरे लिए क्यों नहीं रहना रिलीवर. माननीय मंत्र्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक प्रशिक्षण कार्य सुरू केलेलं आहे आणि तिथल्या मुलांना बांबूपासून बनवलेले अनेक साहित्य येतं, त्या मुलांनी बनवलेली ही प्रतिकृती अयोध्येची आहे. त्यामुळे इतका सुंदर असा अभिनव प्रयोग माननीय मंत्री महोदय करत आहेत. आणि यानंतर विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी यांना मी विनंती करते की आपलं मनोगत इथं व्यक्त व्हावं. विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी. नमस्कार. आजच्या नेतृत्वात हा कार्यक्रम होत आहे आणि त्यांनी आयोजित केलेला प्रत्येक कार्यक्रम एक नवीन उंची गाठतो असे महाराष्ट्र राज्याचे अत्यंत कार्यक्षम असे मंत्री आदरणीय श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्यांची नुकतीच पद्मभूषण पुरस्काराची घोषणा झाली आहे असे माननीय श्री राजद माननीय श्री अरुण गोयलजी, त्याचप्रमाणे माननीय श्री आनंद अडगुळकरजी, गायक लेखक ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला नव्हेच तर देशाला आहे, त्याचप्रमाणे या सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव प्रधान सचिव श्री विकास खरगेजी. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मंडळींचं मी पण इकडे स्वागत करतो, कारण तुम्ही हा कार्यक्रम माझ्या मतदारसंघात घेत आहात, त्यामुळे आपल्या सर्वांचं इकडे मनापासून स्वागत. रवीना टंडनजी इकडे आहेत, त्यांचं पण इकडे मी स्वागत करतो. सर्वच मान्यवर जे इकडे उपस्थित आहेत त्या सर्वांचे मी इकडे आज राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेला ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो आतुरतेने अनेक दशकांपासून, प्रभू श्री रामलल्लांचं भव्य दिव्य मंदिर हे आज आता साकार होणार आहे. या संपूर्ण गीत रामायण या महाकाव्याची आज सादरीकरणाची संपूर्ण जबाबदारी सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सुभाष नकाशे यांनी घेतलेली आहे. याचं नृत्य दिग्दर्शन सोनिया परचुरे यांनी केलेलं आहे. यातील रामाची भूमिका प्रसिद्ध अभिनेते ललित प्रभाकर हे साकारत आहेत, तर सीतामाईची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या साकारत आहेत, तर लक्ष्मणाची सुंदर भूमिका प्रसिद्ध अभिनेता शुभंकर परांजपे हे करत आहेत. अभिजित केळकर हे अग्निपुरुष याची भूमिका करत आहेत, तर जटायूची भूमिका सोनिया परचुरे या करत आज खास आलेले आहेत. देसी शहा यांना मी विनंती करते की कृपया आपण मंचावर यावं. देसी शहा जयशंकर यांना पण मी मंचावर आमंत्रित करते. जयशंकर तसंच सुप्रसिद्ध अभिनेत्री शांती प्रिया गार्गे साहेब आणि मंत्री महोदय, आमचे प्रेक्षक विचारतात पुन्हा कधी वन्स मोर असा नारा लागो. आपण सर्वांचे आभार मानूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ रात्री पुन्हा. सियावर रामचंद्र.
ओएस पीछा हो, अरे यार लाइट चलिए आ जाइए। Thank you.